इथं जे आलेले जे विद्यार्थी आहेत जवळपास 150 जवळपास विद्यार्थी आहेत, ह्या विद्यार्थ्यांनी मन लावून काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आमच्या वनविभागाला वाईल्डलाईफला याचा चांगला हातभार लागलेला आहे. ह्या ठिकाणी बाहेरून भरपूर पक्षी ह्या ठिकाणी येतात आणि त्या पक्ष्यांना जो बेश्रम इथं जे झाडं आहेत हे झाडं नको होते त्यांना, त्याच्यामुळं त्यांच्यावर परिणाम पडत होता. तर ह्या विद्यार्थ्यांनी एक खूप उत्कृष्ट असं काम केलेलं आहे. जे काही इथं जे श्रमदान झालं आहे, श्रमदानामधून आमचा जवळपास 1.5 ते 2 लाखाच्या वरून पैसा वाचलेला आहे, तर वनविभागाला खूप फायदा याच्यापासून झालेला आहे. हे काम करण्यामध्ये आम्हाला अत्यंत आनंद येतो, कारण ते असं ह्याच्या अगोदर कधीच काम नाही झालं. विशेष म्हणजे आम्हाला पशु विषय नाही का, आम्हाला अगोदरपासूनच आवड आहे. मनुष्याला ना इतर प्राण्यांना सुद्धा मदत करायला संधी मिळाली, त्यांच्या पण त्यांना पण जीवनदान कसं द्यावं किंवा त्यांना कोणती सवलत मिळाली पाहिजे, खूप खूप शिकायला पण मिळाले इथे. युवकांना श्रमदानाचं महत्व आणि त्यांना पर्यावरणाशी आणि पक्ष्यांशी जोडण्याकरता हा एक आम्ही उत्तम असा संवाद साधलेला आहे त्यांच्याशी. आणि पक्ष्यांना कसं पाहिजे की ते जे गवत आहे त्या गवतावर ते लोक त्यांचं खाद्य असतं, ते खाद्य त्यांना नाही मिळावं असं झालं होतं. म्हणून इकडे पक्ष्यांची वहिवाट जी आहे ती कमी झाली होती. आम्ही काय केलं की हे जी बेश्रमात झाडं काढली, जसं 1-2 तारखेला आम्ही इन्स्टंट काय केलं की हे सगळं काढलं, तर 2 तारखेला काढल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा येऊन बघितलं आम्हाला थोडं आश्चर्यच झालं की पक्ष्यांची इथं थवी येऊन बसलेली होती त्या ठिकाणी. दीडशे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांचं कोऑपरेशन चांगलं आहे, त्यानंतर आम्हाला विद्यापीठाचं कोऑपरेशन पण चांगलं आहे. 1 ते 1.5 एकराचा पट्टा आम्ही साफ केलेला आहे आणि आणखी 1-1.5 किलोमीटरचा पट्टा हा साफ होईल असं वाटतंय आम्हाला.